नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या टेरेस गार्डनवर। आज आपण जास्वंद आणि गुलाबाच्या जे माझ्याकडं छोट्या म्हणजे पॉट लावलेले आहेत त्यांना मी मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि इतके मोठे मोठे थर्माकोलचे बॉक्स मी कशा रीतीने भरते हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हे थर्माकोलचे बॉक्स अगदी पाळण्या इतके मोठे मोठे असल्यामुळे त्यात अगोदर थोडीशी माती घातली आणि नंतर मी घातलेली आहे अर्धवट वाळलेली पानं जी माझ्या गार्डनमध्येच कचरा म्हणून मी गोळा केलेली असतात। ती पानं घातल्यानंतर आता माझ्याकडं जे किचन वेस्टपासून खत तयार असतं ते किचन वेस्टचं खतही घातलेलं आहे, त्यामुळं आता मस्त हा पॉट भरत आलेला आहे। यात मी घालणार आहे किचन वेस्टपासून तयार झालेली अगदी मस्त भुरभुरीत अशी माती। माती घातल्यानं त्याला ते वरची जी पानं घातलेली होती ती खाली दबलीही जातील आणि मस्त येणाऱ्या दिवसात छानपैकी खतही ऑटोमॅटिक तयार होईल। कारण माझे जे मी पॉट तयार करणार आहे म्हणजे हे जास्वंद आणि गुलाबाचे, तुम्हाला फुलाच्या साईजवरून लक्षात आलंच असेल की माझं पॉटिंग मिक्स खूप छान आहे, त्यामुळंच फुलं खूप मोठी मोठी आलेली आहेत। फक्त मला त्या छोटा डबा होतो आहे आणि झाड मोठं होतं आहे म्हणून त्याला मोठी जागा देण्यासाठी मी हा एवढा खटापिटा करत आहे। तर खालची थोडीशी पानं काढल्यानंतर जे तयार झालेलं पॉट आहे त्या पॉटमध्ये मी अलगदपणे ठेवणार आहे। आणि अशाच प्रकारे गुलाबाचंही माझ्याकडं अगदी छोट्याशा बकेटमध्ये मी लावलेलं त्यालाही मी असं तयार केलेलं आहे। आणि आपण जे पॉटिंग मिक्स तयार केलेलं आहे त्याच्यापासून येणाऱ्या दिवसात त्याला खूप मोठी जागा तर मिळणार आहेच पण त्याचबरोबर खूप छान खत मिळून ते मोठं होणार आहे।